चंद्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। ललिता पवारला सोडायचं आणि करीना कपूर बनायचं। इथं तर सर्व आपल्याच व्हायचे हो नाही हा वयात आपल्याला विचार। मी बाई काल म्हटलं माझ्या सुनीला या घरात तू तरी रहा नाहीतर मी तरी नाहीतरी काय किती सहन करायचं। मी तुम्हाला सांगतो मला रिटायर होऊन 2 वर्ष झाली। काय फक्त 2 वर्ष झाली? तरी सिगरेट पिवाई गई? अरे सिगरेट नक्की पितो बाबा। मी बघायला गेलो तो गोरे आला की नाही? तो तर नाही चला ना। नाही ते आला तरी सिगरेट पिऊन झाली ना? अरे सिगरेट नथी पितो। मारी वात तो सांभाळ मारी मधुबाला। क्यों डॉक्टर शाह? हाँ शेख। हेलो नाइस टू मीट यू। शेटी साहब आप ही आए? हाँ बाकी कोण कोण आला आहे? तसा माझे ओळखीचे फार लोक ना। एक तुम्ही आहे आणि दुसरा मी ऐकलं की आपला गोरे साहेब पण येते म्हणून। हो येणार येणार। पण तुम्ही माझं नाव का नोंदवलं गोरे? अरे बाबा आपले सगळे मित्र आहेत तिथे। गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन, मी आय हॅव युअर अटेन्शन प्लीज। आपण साला इकडे सगळे जमा झालेले आहेत आणि आपली गर्लफ्रेंड पण इकडे जमा झालेली आहेत। एक आवाज। गर्लफ्रेंड कोणाची? माझी ऑफकोर्स। हा तुझी तो सगळी बहन आहेत ना। तू स्वतःची बायकोला पण काय लिली बेन पिली बेन काय म्हणतोस? ममता बेन ममता। अरे इकडे भित्रे माणसाचं काम नाही। शिंदे भी आ गए। तरी आपला ओल्ड फ्रेंड मिस्टर शिंदेला मी वेलकम करते। ये 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 राजू वेलकम आपण सगळ्याला इकडे बोलून मला वाटते ऑर्गनायझर विसरून गेलेला आहे म्हणून मी माईक वरती आला। वाय वेस्ट टाइम? दिकरा कम से कम आपण एक दुसऱ्यांची ओळख तर करून घेऊया। चालेल चालेल। माझं नाव कावसजी फोर्मसजी फरजानवाला। काल पर्यंत मी 64 वर्षांचा होता पण आज सोच्चा खबर ऐकल्याने मी 16 वर्षांचा झाला।
काय तुम्हाला तसं वाटावं म्हणूनच हा आपला कार्यक्रम आहे. घ्या बाबा आपला माईक सांभाळा. नमस्कार नमस्कार मंडळी. तुम्ही इथं सगळे जमलेले माझ्यापेक्षा वयानं मोठे आहात. सॉरी मला सोडू ना, मी ओनली 16. माफ करा माफ करा, मला थोडासा उशीर झाला. नमस्कार, मी मोहन परब. इथं जमलेल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. काय मित्र, इथं जमलेल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आयुष्यभर ज्यांनी दुसऱ्यांना घडवलं त्यांचं पुढं काय, त्यांना घडवता घडवता त्यांच्या इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहिल्या. कारण वय असतं तेव्हा वेळ नसतो, आणि वेळ असतो तेव्हा वय झालेलं असतं. मला असं वाटतं इथं जमलेल्या सगळ्यांच्या बाबतीत असंच घडलं असेल. नाही मग आता आपण वयाला आणि वेळेला धाब्यावर बसवायचं आणि फक्त आपल्यासाठी जगायचं. आणि म्हणूनच या सेकंड इनिंगचं आयोजन आम्ही इथं केलेलं आहे. एंट्री फॉर्म मागवताना आम्ही त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं की तुमच्यापैकी कोणाला स्टेज परफॉर्मन्सचा अनुभव आहे का. आज त्या 150 लोकांपैकी तेच 40 जण इथं आहेत ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर नाही असं दिलंय. जे आयुष्यात केलं नाही ते आता करा. कुठलीही भिडभाड, लाज, शरम न बाळगता आयुष्य तुमच्यासाठी आहे. आलेल्या प्रत्येक क्षणाचा फायदा घ्या, स्वतःचं जीवन आनंददायी बनवा. जे आयुष्यभर केलं नाही ते आता करा. का करा का ना करा हे बघ कवच, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. गेली 25 वर्ष ओळखतो रे मी तुला. माहितीये माहितीये मला. आणि मी आलोय हे तुला माईक वरन बोंबलायची काय गरज होती रे. नाही पण ते अरे भित्रा कोणाला म्हणत होतास तू, भित्रा कोणाला म्हणत होतास. खासी आलीये. शिंदे मला हे कळत नाही, तुला जर प्रॉब्लेम आहे तर तू इथे आला कशाला. हे गोरे घेऊन आलेत मला इकडे. आता आता या वयात आपण तोंडाला रंग फासून स्टेज वर का नाचणार आहोत. अरे शिंदे भाई उसमें तकलीफ क्या है तुमको. अमिताभ बच्चन नाही आपल्या उम्रचा, तो नाही का रोज तोंडाला रंग लावत. क्यों ते त्याच काम आहे, आपलं काम आहे का ते. लेकिन उसमें बुरा क्या है भाई. हा माणसानं आपलं वय स्वीकारावं आणि त्याप्रमाणे वागावं, एवढंच माझं म्हणणं आहे. हे शिंदे मित्रा, अरे बाबा हे बघ, हे या मंडळींनी जे काय चालवलंय ना ते आपल्याच आनंदासाठी चालवलं. अरे पण हे बघ, इथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुला जर का पटत नसेल ना तर तू नाही म्हणून सांग ना. Thank you.
कालच्या इतकी सगळे लोक इथं हजर आहेत, याचा अर्थ तुमच्या सगळ्यांचा उत्साह अजूनही टिकून आहे. बघा, लाड काकांचा उत्साह घरीच राहिलेला दिसतोय. उद्यापासून तुमचं ट्रेनिंग सुरू. मग बघा, तुम्ही स्वतःला 60 नाही तर 16 म्हणायला लागाल. आणि तुम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी जी कोरिओग्राफर या सगळ्या प्रोसेस मध्ये असणार आहे ती इथं आलेली आहे, आणि तिचं नाव आहे मिस मल्लिका मल्होत्रा. सॉरी. हे मल्लिका, ही तुम्हाला उद्यापासून ट्रेनिंग देणार आहे. आणि हा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, हिनं अनेक चित्रपटांसाठी कोरिओग्राफी केलेली आहे. आणि मल्लिका, हे तुझे स्टुडंट्स. ये स्टुडंट्स? माय गॉड, मुझे तो बहुत टेंशन आ रहा है. फिकर नाही कर, मी आहे ना, इकडे सगळे बुड्ढे आहेत पण माझे सारखे जवान पण आहेत. अंकल, क्या हुआ? आप तो बता रहे थे कि आप बहुत यंग हैं. हाँ, मला माहिती आहे की मी यंग आहे, तुम्हाला माहिती आहे, सर्वाला माहिती आहे. पण काय आहे की कमराचा प्रॉब्लेम आहे ना, हड्डीला माहित नाही ना. अच्छा, तो आप पूरे नीचे क्यों नहीं झुके? नाही, जास्ती नीचे झुकायला प्रॉब्लेम आहे ना, चज्जी टाइट है, फाटून गेली असती. संभार मारी मधुबाला. चलो तुझं देऊळ. आणि हे कोण आहेत? तुझ्या देवळातले देव? यावर शोधत का तुला? चल घरी चल. कोणते उद्योग? अयो, थक गया, बहुत थक गया. अच्छा सुनो सुनो, आप सबको मालूम है कि आपका प्रॉब्लम क्या है? आमचं वय. नहीं, आप सबके कपड़े. म्हणजे आता कपड़े काढून चालायचे काय? नहीं नहीं, आप सबको कल से कंफर्टेबल कपड़े पहन के आना है, जैसे ट्रैक पैंट, जीन्स, टी शर्ट, और सब लेडीज सलवार कमीज भी पहन के आ सकती हैं. अय्या, हे कसं जमणार? मी साडी शे काही नेसलेच नाही. मग आता कसं काय करणार? आता इथे आपल्याला डान्स करायचा आहे ना, गाला की एकदा टी शर्ट आणि जीन्स, तुम्ही पण छान दिसणार, एकदम दीपिका पाडुकोण. ही कोण? तुम्हाला शमदा कळला? हा, आ पाडुकोण कोण छे? तिला कळला. तो फिर कल से ड्रेस कोड सबका फिक्स है, जीन्स टी शर्ट या फिर सलवार कमीज. ओके, लेट्स मूव. चलो कल मिलते हैं, ठीक है? ओके. क्यों मतलब, ये कोई उम्र है ये सब करने की? लेकिन अब्बा के सब दोस्त जा रहे हैं. सब लोगों ने शर्म आया छोड़ दी, इसका मतलब ये नहीं कि हमारे अब्बा भी छोड़ दे. देखिए जमाना कहां से कहां जा रहा है, और आप देख ही नहीं रहे हैं अब्बा कितने खुश हैं. आपको उनकी खुशी दिखाई नहीं देती है? रुखसाना, रहने दो. इरफान ठीक ही तो कह रहा है,
अब इस उम्र में मुझे शतरंज खेलना चाहिए, नाना नानी पार्क में घूमना चाहिए, कुरान पढ़ना चाहिए। ये शो वगैरह तो सब। अब्बा, आई होप कि आप मेरी प्रॉब्लम समझ रहे हैं। अगर इस उम्र में आप शो करेंगे तो लोग हंसेंगे हम पे। कैसी हो बेटा? आइए ना। हाँ हाँ। अरे कहाँ हो तुम? हेलो बेटा। हेलो। बैठो शिट्टे। काय रे? कैसे काय? अरे आजो। आज तो एकदम तैयारच थईने बसला है। अयो मी तुझा वाट बघून एकटाच गेला प्रॅक्टिसला। तू आला नाही म्हणून मल्लिका मॅडम लय उदास होती। हाँ नहीं कावस जी, आज मेरी तबीयत थोड़ी सी नासाज है। नहीं डैडी ने दादाजान को जाने से मना किया। क्या क्या कहा तुमने? चुप बैठो, बिल्कुल चुप बैठो। क्यों डांट रहे उसे? सच ही तो कहा है उसने। ठीक है, आप लोगों को जो करना है वो करो। इरफान, तुझे आबा ने आमच्या बरोबर आलेलं तुला आवडत नाही। वो बात नहीं है। फिर क्या बात है? इस उम्र में शो सब चिचोर लगता है। चिचोर? नहीं बेटे, तुम सोचते हो वैसा वो शो नहीं है। वहां सभी लोग हमारे उम्र के होते हैं। एक दूसरे से मिलने से हमको आनंद मिलता है, सुकून मिलता है। तुम्हारे आबा भी हमारे साथ होते हैं, उसमें क्या बुरा है? तुला माहिती है? तुझे आबा वयाच्या 13व्या वर्षापासून काम करता है। तुला असं वाटतं का की त्यांनी त्यांचं आयुष्य त्यांच्या स्वतःसाठी किती जगलं असेल? नाही इरफान, माणूस आपलं वन थर्ड आयुष्य सुद्धा स्वतःसाठी कधी जगत नाही। तुला खरंच असं नाही वाटत की तो आनंद तो सुकून तुझ्या आबाने मिळाला? रात दिन भाई काम किया, खुद को ना आराम दिया, पल पल यूं ही गुजर गया, जो सोचा वो ना कर पाया। जागा भाई अब खुदा की खातिर, खुद जी ले भाई अब खुद की खातिर। मजा लो भाई जिंदगी का, आयका छान छान कपडे मी घेतले पण कधीच नाही स्वतः घातले, सारे केले पण दुसऱ्यांसाठी। जाग भैया खुदा की खातिर, जिला भैया खुद की खातिर। अरे मजा लेने बाप, मजा लो जिंदगी का, मजा लो भाई जिंदगी का, मजा लो जिंदगी का, मजा लो भाई जिंदगी का।
दीकरा माटे कार, मारा माटे काय न दिली तू, आ छे जीवन नो सार। जागा भाई या खुदा की खातिर, जीला भाई या खुद की खातिर, मजा लो जिंदगी का, मजा लो भाई जिंदगी का, मजा लो जिंदगी का, मजा लो भाई जिंदगी का। मेरा उठना, मेरा बैठना, मेरा चलना, मेरा पहनना कैसा लगेगा लोगों को, ये छह महीने सोचा, कभी ना सोचा खुद का अन्ना, कभी ना सोचा खुद का। जागो भैया खुदा की खातिर, जीला भैया खुद की खातिर, मजा लो जिंदगी का, मजा लो भाई जिंदगी का, मजा लो जिंदगी का, मजा लो भाई जिंदगी का। भूले भूले सारे सपने, देखो अब तो हो गए अपने, छोड़ दो भाई दुनियादारी, कर लो जिंदगी रंगीन सारी। जागा भैया खुदा की खातिर, जीला भैया खुद की खातिर, ओए ओए, मजा लो जिंदगी का, मजा लो भाई जिंदगी का, मजा लो जिंदगी का, मजा लो भाई जिंदगी का, मजा लो जिंदगी का, मजा लो भाई जिंदगी का, मजा लो जिंदगी का, मजा लो भाई जिंदगी का, मजा लो जिंदगी का, मजा लो जिंदगी का, मजा लो भाई जिंदगी का। सौरभ 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 माझा सौरभ नाही, माझा सौरभ नाही, माझा सौरभ नाही। कावस भाई, कावस, कम ऑन माय फ्रेंड, माझा सौरभ, माझा हँडसम बॉय सौरभ, वी लव हिम, वी लव हिम। तो माझा मुलगा आहे ना, तो पायलट होणार, साला फ्लाइटला फ्लाय करणार। त्यांनी अख्खा जीवनात एकच व्हेकल चालवला, 7 वर्षापासून त्याच्या मागे लागलेला व्हीलचेअर, त्याच्या मध्ये बसून तो मोठा झाला आणि गेला पण। शिरीन तिला कधी एकटं ठेवायचं नाही, खूप ध्यान ठेवायची, म्हणूनच सौरभ गेला ना त्याच्या मागे मागे, शिरीन पण निघून गेली मला एकट्या सोडून। माझी शिरीन सौरभ, वी आर सॉरी कॉम्स, आम्हाला हे सगळं काही माहीत नव्हतं रे। नाही रे गोरे, सगळ्यांकडे दुःखाच्या एक एक गाठोडा असते, ते असं जात नाही, ते आपल्या बरोबरच जात, म्हणूनच कोणाच्या समोर कि सगळ्यांच्या समोर ते खोलायचे नसते, त्याच्यामधून दुःख बाहेर निघून दुसऱ्याला धरते। माझ्या 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 सौरभ आहे ना आणि शिरीन माझी वाट बघते, पण कालच मी गॉडकडे गेला होता अग्यारीमध्ये आणि सांगितला की माझा कॉल आत्ता पाठवू नका, आमचा फंक्शन पुरा हो गया, त्याच्यानंतर लोचा होईल ना। हाँ हेलो, हेलो अन्ना, अन्ना हाँ बोलो, मैं होटल से बोल रहा हूँ। हाँ अन्ना, हाँ बोल रहा हूँ अन्ना। हाँ बोलो बोलो, शंभू पांडे के आदमी लोग अपने होटल पे आए। क्या और इधर आके बोलो, दादागिरी कर रहे हैं। कहाँ पे? अपने होटल पे। हाँ, और अपना छोटा अन्ना भी उनसे झगड़ा कर रहे हैं। कौन, रवि? आप जल्दी आइए। हाँ मैं आया अभी, क्या अभी आया, चलो चलो रिक्शा, ए रिक्शा, अरे अरे थाम सेठी, जीपीएस ओळख, चलो बोलो जो रिक्शा करू चलला। अरे अरे रिक्शा रिक्शा, ए रिक्शा, ए ए क्या देख रहे हो, जल्दी से हमें क्या लगा रहा है, चल चल चल, ए चले क्या
चले, बोर्ड नहीं लगाने का इधर। पांडे जी का कौन? पांडे पांडे मिन्ने को नहीं पहचानता। पांडे जी को नहीं जानता है, नहीं पहचानता है। आएंगे ना, तेरे को बोल रहा है ये निकाल लेने का, पहले ही बोलता है। रवि क्या हुआ? अब मूल जबरदस्ती बोर्ड बोर्ड ताका दे मुकुल। मेरे से बात करना, तुमसे बात करने का ही चुप। क्या बात, क्या है, क्या प्रॉब्लम, क्या है तुम्हारा? क्या है ना, हमारे शंभू जी का हैप्पी बर्थडे टू है, इसके वास्ते ये बोर्ड लगाया है। हाँ लेकिन ऐसा होटल के सामने लगाएगा तो हम धंधा कैसे करेगा? तो क्या, तो क्या कर रहा है? अरे क्या है, अरे भाई, जय राम जी की अन्ना, जय राम जी की। सुना आपका बर्थडे है, हैप्पी बर्थडे। वो तो कल है ना, आज नहीं। अरे ये का फोटो लगा है हमार, अरे एकदम गुंडा लागत है। अरे कोनो अच्छा फोटो नहीं मिला हमार जैसा सीधा साधा सज्जन? नहीं भाई, क्या है ना, ठीक है ठीक है ठीक है, अगले साल के लिए ध्यान में रखना। अब बोर्ड लग गया। हाँ लग गया। अब का है काम, चलो अब्बा। लेकिन लेकिन मेरी का, लेकिन ऐसा बोर्ड होटल के सामने लगाएगा तो हमारा धंधा कैसा होएगा जी? अन्ना अब बोर्ड तो लग गया, अब तनिक होई तो तोहर होटल खिसकाई लो का? ए, तेरे बाप का राज है क्या? ए, ए, रवि, अन्ना अपने बेटे को समझाई दो, हमरा के गर्मा गर्म सांबर अच्छा लागत है, गर्म आदमी ना है ये। ये भाग करा शंकरा, फाड़ के फेंक डाल बोर्ड। कह रहे बहुत नाटक है तोरा। अरे क्या कटा है, दिख रहा है क्या कटा है? कल तेरा बर्थडे है और तू आज ऐसा झगड़ा करता है? नहीं नहीं, एक बात बता तू मेरे को, तू ये बॉल इधर से निकाल कर दूसरी जगह लगाएगा तो क्या फर्क पड़ेगा? का फर्क पड़ता है? हम तो का गाड़ी के नीचे फेंकते हैं, का फर्क पड़ता है? चल भाग, चल 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 भाई। मला एक कंप्लेंट नोंदवायची आहे। कसली कंप्लेंट? मला शंभू पांडे विरुद्ध कंप्लेंट नोंदवायची आहे। कोण? हे समाजसेवक शंभू पांडे? अरे नहीं साहब, वो खूनी है, खूनी। उसने हमारे दोस्त का खून किया है साहब। कोण मित्र? त्याचा नाव तावसजी हरमसजी। काल नाक्यावर त्या म्हाताऱ्या बाबाजीचा ऍक्सिडेंट झाला तो का? वो ऍक्सिडेंट नहीं है साहब, वो खून है जी, और वो शंभू पांडे ने किया है। तुम्ही माझी तक्रार नोंदवून घेता है कि नहीं? घेत नाही सा, असं म्हटलं तर? तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? कोण कोण तुम्ही? सदाशिव गोरे, माजी न्यायाधीश, मुंबई हायकोर्ट। अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही कोर्टात जज होतात तर? काय साहेब, त्या बावाजीचा ज्याने ऍक्सिडेंट केलाय ना, तो स्वतःहून सरेंडर झालाय, तो काय तिकडे लॉकअप मध्ये बसलाय? उद्या त्याची कोर्टात हजेरी आहे। हा माणूस तो नाही। हो साहेब। काय पांडे? हा साहेब, मैनेज किया। आता तुम्हीच काय न्याय करायचा तो करा, पण आहे हे असं आहे।
या तुम्हें। कट माणसा, तू माझा आणि माझ्या लेकराच्या आयुष्याचं वाटळ केलंस, वाटळ केलंस। गोरे, 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 तुम्हीच काय न्याय करायचा तो करा, पण आहे हे असं आहे। सुनो सुनो सुनो, इस ब्रेक में हमें ऐसे ही नहीं बैठना है, चलो कुछ करते हैं। हम लोग गेम खेलते हैं। अब कौन सा गेम खिलाओगी, जान लोगी क्या बच्चों की? नहीं शेख चाचा, ये गेम हमें बैठे बैठे ही खेलना है। इट्स सिंपल एंड इंटरेस्टिंग। आ कई गेम छे? झूठ बोलना है, सबने एक सेंटेंस बोलना है जो सुनने में लगे सच लेकिन होगा पक्का झूठ। मने मारे पति पर खूब प्रेम छे। What do you mean? खूब प्रेम आए मंजे? इतका वर्षा तू मला फसवत होती। मारी वात तो सांभळो। आता जर मी म्हटला की माझ्या पतीवर माझा लई प्रेम आहे तर मी खोटा बोलले ना? तो ठीक आहे, नाही तो मला वाटला की या वयात मला दुसरी बायडी शोधायची काय। चलो आगे। प्रतिभाताई पाटील के बाद अगली राष्ट्रपति मैं ही होंगी। मारी उम्र 16 वर्ष नीचे है। मैं माधुरी दीक्षित के साथ डेटिंग करने जाने वाला हूँ। गोरे अंकल, गोरे अंकल, गोरे अंकल, Now your turn. मी लवकरच एक खून करणार आहे। क्या बात है, मला तर एकदम खराच वाटला। काय बरं कसे, जज व्हायच्या अगोदर गोरे वकील होते। खरं वाटण्या इतकं खोट कस बोलायचं याची त्यांना सवय। काय गोरे असेल, पण आज फरक फक्त एवढाच होता की मी अजिबात खोट बोलत नव्हतो। अयो गोरे, ते गेम संपला ना मगाशीच, आता सोडा ना। माझ्यासाठी गेम आता सुरू झालाय, त्याचा जीव घेतल्यानंतरच तो आता संपेल। कोणाचा जीव?
शंभू पांडे चा तुला वेळ लागली आहेस काय तुझे बोलतोय तुझा तरी तुला कळतोय काय अरे आपल्या माणसाचा आपल्या डोळ्यासमोर खून होतो आणि आपण त्याला असाच सोडायचा का अरे पण आपण काय करू शकतो ते काम कोर्टाच आहे गोरे तुम्ही स्वतः सुद्धा एकेकाळी जज होतात आणि तुम्हीच तरी मी बोलतोय असंच ना शिंदे मी कोर्टात अनेक लोकांना कच्चे दुवे पकडून निसटताना पाहिले आम्ही कावश्यक खुनाची कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो काय झालं सरळ सरळ ऍक्सिडेंटची केस दाखवली आणि तो खुनी जामिनावर सही सलामत सुटला लेकिन खून करना गुनाह है गोरे साहब उन्हें गार को सजा देना खरतर या भांडणाला तुमच्यामुळे सुरुवात झाली शकती नाही म्हणजे मी असं नाही म्हणणार की कावश्य खुनाला तुम्ही जबाबदार आहात पण त्याच्या खुन्याला जर आपण शिक्षा नाही करू शकलो तर ही जबाबदारी मी नक्कीच मानतो शेटी माझं जे काही थोडंफार आयुष्य उरलंय त्यात ही जबाबदारी मी उरावर घेऊन नाही जगू शकत माझा मार्ग ठरलाय शेट्टी आपके बचे हुए जिंदगी में से सिर्फ 4 दिन मुझे चाहिए बहुत जी ले हमने जिंदगी मुझे सिर्फ 4 दिन चाहिए दोगे गोरे अरे जाता जाता आयुष्याच्या संध्याकाळी न्याय केल्याचं समाधान तरी घेऊन जाऊ समाधान तरी घेऊन जाऊ समाधान तरी घेऊन जाऊ माझा सगळा प्लॅन रेडी आहे अर्थात हे मी सगळं तुमच्याशी बोलतोय असं गृहीत धरून की तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर आहात आहात ना सगळे तुम्ही हेच सांगायला मी इथं आलोय मी म्हणजे कोरे तुमच्या बरोबर मी नाहीये मग तू आला कशाला इथे एक मिनिट बोल शिंदे कोणाचाही जीव घेणं हे पापच आहे हो मला मान्य आहे शंभू पांडे हा वाईट माणूस आहे पण आपण स्वतः ते काम आपल्या हातात घेणं हे मात्र मला पटत नाही खरं म्हणजे हेच सांगायला मी इथं आलो होतो म्हटलं प्रत्यक्ष भेटून सांगितलेलं बरं ओरे आय एम सॉरी
मला तुमच्या या प्लॅन मध्ये गृहीत धरू नका शिंदे. जग जसं दिसतं तसं ते नाहीये. तू अनेक वर्ष झाली तुझी केस लढतोय, तुला काय वाटतं, तुला न्याय मिळेल? तू मोकळेपणाने बोलतोय, चांगली गोष्ट. पण हा तुझा बोलण्यातला मोकळेपणा बाहेर इतरांसमोर दाखवू नको म्हणजे झालं. मी काय म्हणतोय कळतंय ना तुला? येतो मी. तुमच्यापैकी आणखी कोणी? ठीक आहे. सर, हॅलो साहेब. हां, मी हवालदार देशमुख बोलतोय. बोला साहेब. मी पांडेच्या घरातूनच बोलतोय. पांडेने इथं आत्महत्या केली. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, कोणालाही आत जाऊ देऊ नका. हो साहेब. शिर्के, शंभू पांडेनी आत्महत्या केली का? लेट्स चेक. साहेब, त्याने स्वतःला लटकून घेतलंय बाथरूममध्ये. दरवाज्याची कडी आतमधून बंद होती. आत्महत्या केली साहेब त्याने. बॉडी उतरो. हो सर. देशमुख, देशमुख. येस सर. अशीच एक रस्सी घेऊन या. आलो सर. साहेब, ही रस्सी फास बनवा. काय सर? फास बनवायचा. साहेब, फास रेडी आहे. घाला गळ्यात. काय साहेब? गळ्यात घाला. ये इकडे या, आता लटको स्वतःला. इकडे या, उभे राहित. प्रयत्न करा. हे दुसरं टोक आहे ना, त्या हुकला बांधण्याचा प्रयत्न करा. काय साहेब? या खाली उतरा. काय सर? अर्थात तुमची आत्महत्या करायची इच्छा नसेल तर? नाही नाही सर. शिर्के, या रोपची गाठ बघा. एखाद्या माणसाला आत्महत्या करायची असेल तर वरती हुकला साधी गाठ बांधेल, जशी आता देशमुख ती बांधली होती. आता त्या रोपची गाठ बघा कशी बांधली. अनेक लूप्स आहेत. या गाठी शंभू पांडे नक्कीच मारलेले नाहीये. आणि हा लॅम्प बघा, मुद्दाम लावलाय आपली दिशाभूल करण्यासाठी. अच्छा, म्हणजे शंभू पांडेचा खून झालाय. कसा? शंभू पांडेचा खून एकट्या माणसाने नाही, अनेक जणांनी मिळून केला असणार. ही माणसं खूपच हुशार असणार. म्हणजे जेव्हा शंभू पांडे बाथरूम मध्ये आत आला असणार, नॅचरली त्याने आत्ता कडी घातली असणार.
आणि नेमकं त्याच वेळी त्याच्या गळ्यात फास टाकण्यात आला असणार आणि तो रिॲक्ट करण्याच्या आधीच त्याला वर खेचण्यात आलं असणार. म्हणजे हा फास ऑपरेट केला गेलाय. ऍब्सोल्युटली राईट. शंभू पांडेची आत्महत्या वाटावी अशी घटना, परंतु ती आत्महत्या नसून हत्या आहे. सब साइट अपने हाथ में है, लेकिन वो राघव बिल्डर साला नाटक कर रहा है. लेकिन जाएगा कहां? आना तो अपने ही पास पड़ेगा. एक करना है, बिल्कुल फिक्र ना है. पांडे के चमचे और दो साले को. ए पांडे तो गया ऊपर, अब तेरा क्या होगा बे? लेकिन भाई ये तो केस कौन अपना? वो इनकाउंटर स्पेशलिस्ट वो संदीप गोरे के पास है. जिसने भी उसको मारा ना भाई, वो तो गया अब. हाँ पर भाई अपन को भी संभल के रहना चाहिए, क्योंकि उसकी पोस्टिंग अपन के इस एरिया में हुई है. ए बेवड़े, लाइफ में टेंशन लेने का नहीं क्या, समझा? एक साल, सिर्फ एक साल. अगले साल अपने को इलेक्शन में टिकट मिलने दे बस, उसके बाद कोई साला अपने को टच भी नहीं कर सकता. ये तेरे पुलिस वाले है ना, अपने को आगे पीछे सलाम मारेंगे, समझा? दारू की दारू. ए छोटू तिवारी, इसको ही बाटली और दे, चल. हाँ भाई. ठीक है भाई. हाँ तो अब बोल, अब तेरा सावंत साहब जाएगा कहाँ? पांडे तो गया, अब सावंत साहब को अपन का जरूरत पड़ेगा. अपन का क्या? ए नाम लिया और सावंत साहब का फोनवा आ गया. अरे बड़ी लंबी उम्र है इसकी, बहुत बड़ी लंबी उम्र है रे. सावंत साहब नमस्कार. हाँ नमस्कार साहब. 100 साल की उम्र है आपकी. क्यों? बस अभी आपका नाम लिया और आपका फोन आया. आज बहुत दिन के बाद याद किया इस गरीब को साहब. चल चल साले, नाटक मत कर. तेरे को तो सब मालूम है. अरे साहब चल माला लवकर है उन बैठ. ये तो साहब भाई पुलिस आने दे. लेकिन भाई संदीप गोरे है. कौन साहब? पुलिस आई है. कौन है? कोई संदीप गोरे है. संदीप गोरे? सावंत साहब, हेलो 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 सावंत साहब, हेलो हेलो सावंत साहब. डरपोक साला, फोन काट दिया. अरे भागो यार, भागो भागो यार.
टॉर्चर रूम बनवा लाए साहब, हाथ नहीं लगाना, बोले देता हूँ बस। ये भाड़े ए बोल बोल, पांडे चाकून तू गेलास ना? मैंने किसी को नहीं मारा साहब। बोल साले बोल। साहब मैं सच बोलता हूँ, मैंने किसी को नहीं मारा। शिरके तस नाही बोलणार, याला बुरखा घालून आपल्या ठरलेल्या ठिकाणी घेऊन चला। पांडेला का मारलं रे साहब? मैंने पांडे को नहीं मारा साहब। मग कोणी मारले? नहीं साहब, मुझे नहीं मालूम साहब। उसके मरने के बाद किसको फायदा होने वाला था? तेरे को ना साले। अरे साहब मैं बिल्कुल सच बोल रहा हूँ साहब, मैंने पांडे को नहीं मारा। ये शाणे बऱ्या बोलाने सांग। अरे साहब मैं तू सुपारी दिली होतीस ना? साहब कैसी बात करे, मैं सुपारी? अरे साहब मैंने कुछ भी नहीं किया साहब, मैं सच कह रहा हूँ साहब। तुझा काय करा नाही साहेब, आज तुझा एन्काउंटर करतो मेलाच वाड्यात, कदम घ्या या बाजूला। एन्काउंटर साहब? मैं लेकिन साहब मैंने तो कुछ भी नहीं किया साहब, मैं आपसे सर साहब मैं झूठ नहीं बोल रहा हूँ साहब, मुझे इसके बारे में कुछ भी नहीं मालूम साहब। चल उतर। अरे साहब कहाँ लेके जा रहे हैं साहब? अरे ले पकड़। क्या है साहब? ए शाने चल पकड़। है क्या साहब ये? अरे अरे साहब साहब ये पकड़, नहीं तो चलूंगा एक चमा। चल साहब ये तो साहब ये तो जा रहे साहब। मैं साहब मुझे जाने दीजिए साहब, मैं तो साहब आपसे झूठ थोड़ी बोल सकता हूँ। बोल तूने पांडे को नहीं मारा? साहब मैं बिल्कुल सच बोलता हूँ साहब, मैंने किसी को नहीं मारा साहब। तुझे कुछ नहीं मालूम ना? तुले मैं शंभू पांडे कडेच पाठवतो, उसी को पूछ के बताना। साहब मुझे मत मारो साहब, साहब साहब मैं सच बोल रहा हूँ साहब, मैंने किसी को नहीं मारा साहब, साहब मैं बिल्कुल सच बोल रहा हूँ साहब, सच बोल रहा हूँ। साहब मैं बिल्कुल सच बोल रहा हूँ साहब, साहब मैंने किसी को नहीं मारा साहब। शिरके सोड़ा याला। थैंक यू। जरा धमाल झालं नाही का? वेलकम वेलकम होम। थँक यू। घ्या ना। थँक यू। मग आज काय झालं नवीन बाबा? अगं आम्हाला आज चक्क डान्स करायला लावला। बर मंडळी, तुमची मी ओळख करून देतो, ही माझी सून अभिलाषा। नमस्कार। आणि अभिलाषा हे मी प्रयत्न करते, लेट मी गेस, ह्या आलेच काही म्हणा, पण प्रॅक्टिस आज खूप मजा आली। अरे आज लवकर आलास घरी? बाप रे। अरे बाबांचा डान्स ग्रुप फारच मजा। हॅलो, थकल्यासारखं वाटतोयस? एक नवीन केस आली आहे, खूपच गुंतागुंतीची आहे, खूप धावपळ झाली माझी। कसली केस? शंभू पांडे म्हणून कोणतरी एक गुंड आहे, त्याचा खून झालाय, आता माझ्यावर जबाबदारी त्याला शोधून काढायचं। अभिलाषा, तू मगाशी काहीतरी गेस करणार होतीस ना, ही मंडळी कोण कोण आहेत ते? मी ओळख करून देते तुझी सगळ्यांची, बघा हा बरोबर येत आहे का? या मिसेस शाह। नमस्कार। हॅलो, आय गेस मिस्टर शाह, राईट? मिस्टर शेट्टी। येस। आणि मिस्टर शेख, राईट?
पण बाबा तुमच्यावर ते शिंदे काका म्हणून कोणतरी असतात ते तो हल्ली नसतो आमच्यात का पण तू या सगळ्यांना कसं काय ओळखतेस बाबांकडून रोज यांच्याबद्दलच ऐकत असते सगळा रिपोर्ट घेते ना दिवसभराचा बाबांकडून काय त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यांना भेटत असले तरी सगळ्यांना ओळखू शकते अरे काय रे कुठे मस्ती करून आलास डॅडी उद्या आमच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे मी कोण बनणार माहिती आहे कोण गांधीजी पण कॉस्ट्यूम आणि मेकअपचं काय इसे मेकअप करणार आहे मैं करूंगा ना चाचा हां 30 साल इंडस्ट्री मध्ये हेच ते केलंय मी आओ बेटे आओ मुझे एक बात बताओ मगर तुम्हें गांधीजी क्यों बनना है आमच्या टीचर ने सांगितलंय मला डायलॉग पण दिलाय आदमी को मत मारो आदमी के अंदर की बुराई को मारो मुंबईच्या पोयसर जिमखाना इथे एका नव्या शो ची आगळी वेगळी तयारी सुरू आहे ह्या शो चं नाव आहे द सेकंड इनिंग शो ह्या शो मध्ये पार्टिसिपेट करणारी सगळी मंडळी अतिशय तरुण आहे चला तर भेटूया या तरुणांना आप क्या सोच रहे हैं शो के बारे में मेरा पुनर्जन्म हुआ ऐसा लगता है खरं सांगू आयोजकांनी हा शो करून आम्हाला पुन्हा तरुण होण्याची संधी दिली खरंच आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत तुम्हाला काय वाटतंय या शो मुळे आम्हाला कळलं वय हे फक्त आकडा आहे वी आर स्टील यंग शेट्टी अंकल चला तर भेटूया या शोच्या डान्स कोरिओग्राफरला दिस इज एन अमेझिंग एक्सपिरियन्स फॉर अस और ये सब मेरे दादा दादी के उम्र के लोग हैं नहीं नहीं और देखो दे आर यंगर देन मी तू आमची आजी बैसर की वाटते केवा केवा तर असा हा सेकंड इनिंग शो ह्या शोला इतका प्रतिसाद मिळेल असं आयोजकांनाही वाटलं नव्हतं पण मुंबईकरांनी आपला उत्साह दाखवून हे सिद्ध केलं आहे की या धकाधकीच्या आयुष्यातही ते आपल्या मनाचं तारुण्य अजूनही टिकवून आहेत कॅमेरामन मंदार सोबत मी मानसी जाधव मुंबई ते इंटरव्ह्यू एकदम फर्स्ट क्लास घेतला ते किती वाजता होणार बोलले टेलिकास्ट दोपार के न्यूज में हा अच्छा आज बाबाजी असता ना तर कॅमेराच्या समोर ठुमका लावून उछल कूद केला अरे शेट्टी आता आपण सगळे स्वतःला टीव्हीवर पाहायला जाऊ ना तर तो आपल्याला तिथे दिसेलच अरे तो आपल्यातच आहे एक काम करिये तुम्ही समतेजण ना आमच्या घरी या आपण समतेजण ना एकत्र बसून टेलिकास्ट बघूया क्या बात वाह वाह अमितनी मा तू 10 वर्ष मा एक बार अक्कलवाली वार्ता करते ती आज केली अच्छा 10 वर्ष टेन्शन नाही मी 10 वर्षातून एकदा तरी करते पण तुला तर 10 जन्म लागणार तुम्ही इथं काही भांडू नका घरी जाऊन भांडा काय आणि आम्ही येईपर्यंत संपवा म्हणजे झालं हो तोपर्यंत आमच्या संपणार साचीने मारी मधुबाला तमे तो गांडो छे मी काय म्हणते तुम्ही समते जण या हा घरी मी वाट बघते तुमची समजायची पक्का पक्का डन ठरलं तर मग चला 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 अरे अमित नी मा आ बधा आवी गया तुम्ही समजे बसा हा मी अमित साथे वात करते ना लंडनहून फोन आहे बसा बसा नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम हॅलो अमित अरे आपणाच घरे आवे छे बद्दा आईया बेसीने टेलिकास्ट जोसू अरे बेटा जयवंती बेन ने कयू छू रेकॉर्डिंग करवा माटे तुला डीव्हीडी पाठवायचे आहे ना हे भगवान मला पण बोलू दे ना त्याच्याशी एकदा प्रोग्राम सुरू झाला ना पछी लोचा थई जशे ने अमित बेटा पापा साथे वात करी ले नाहीतर बडबड करून माझा डोका फिरवेल घे तुम्ही समजे जण काय घेणार चहा कॉफी थंडा अभिजी पहिले पाणी तो पिलाये म्हणजे त्यांनी तुम्हाला पाणी नाही विचारला गधडात छे कमाल छे तारी मम्मी जो ने माला गधेड़ा कहे छे अरे हूँ गधेड़ो तो एक गधेड़ी थई के नहीं हाँ हाँ टीवी वार यस आई एम लुकिंग हैंडसम शु अरे बाबा ना आता आम्ही येऊ शकत नाही तिथे हो हा एकदा ये शो झाला ना नंतर आम्ही नक्की येणार
लवकरच लवकर तुला भेटायचं रे बाबा. हो हे सांग, तू कसा आहे? काही तकलीफ तो नाही ना? शू छे, आता तू बोललीस ना, आता मला बोलू दे ना पण. हा बोल, हा बोल, शू घेऊ शकता रे? दोन मिनिट गोरे, आता सुरू नाही झालं ना? हो मला माहिती आहे तुम्ही मला विचारणार आहे. चला फोनच्या कनेक्शन नाही पण बोलतो कसा? कनेक्शन आहे गोरे, कनेक्शन आहे, आमच्या मनाचा कनेक्शन आहे. तेव्हा त्याला आपला घरी घेऊशी गेला ना तरी हे कनेक्शन तुटलेलं नाही. म्हणजे आता आम्ही त्या जगात आहे ना? आहे तो लंडनला मॅनेजमेंट स्टडी साठी गेलाय तो. आहे ना अमित ना पापा? त्या दिवशी माझा अमित लंडनला जाणार होता. आम्ही त्याला एअरपोर्टला सोडायला जाणार होतो. त्या दिवशी मुंबईत दंगल सुरू झाली. मी अमितला म्हणला, अमित रवा दे, तू नथी जा. पण लय मेहनत करून माझ्या पोराने ऍडमिशन मिळवला होता. मला म्हणला, मम्मी मी जराशी नाक्यावर जाऊन येते, बाहेर काय चाललंय ना ते सिच्युएशन बघून येते. माझ्या अमित नाक्याशी जाऊन उभा राहिला. जिथे सिगरेट पिते ना तिथेच. तेवढ्यात कुठूनशी एक गर्दी आली आणि माझ्या अमितच्या पोटा मधले माझ्या अमित परत नाही आला. माझ्या अमित परत नाही आला. देवाला लई येळा प्रश्न विचारला. इतके समदे लोक होते मग माझा अमितच का? पण हे दंगलीचा नंगा नाच जेव्हा मी पाहिला ना तेव्हा मला समजला की आम्ही एकट्याच आई बाप नाही आहे देवाला प्रश्न विचारणार, तर असे लई आई बाप आहेत की जे देवाला हाच प्रश्न विचारत असणार. माझा अमित गेला. हे फोनची सुरुवात हिने केली. रोज कलाक कलाकभर गप्पा मारायच्या आम्हीची. मला वाटायचं हिला वेळ लागलाय पण तिच्यासाठी अमित जिवंत होता घोरे. तो माझ्यासाठी पण जीवन झाला. तो अजून आहे, अजून आहे घोरे, अजून आहे. ना अमित ना पप्पा ना, आज आपला अमित खरोखरच गेला. आज तो नाही आहे. दिस इज एन अमेजिंग एक्सपीरियंस फॉर अस. और ये सब मेरे दादा दादी की उम्र के लोग हैं. और देखो, हेलो. हाँ अमित. हाँ गोरे अंकल बोलतोय. कसा आहेस बेटा तू? अरे आम्हा सगळ्यांना तुला एकदा भेटायचंय रे. आहेत आहेत. हो हो, आता तू तुझ्या मम्मी पप्पांशी बोल.
आमच्यामुळे थोडे डिस्टर्ब झाले ते. हो हो बोल. हा देतो हा फोन घ्या मिसेस शाह. अमितचा फोन आहे तुमच्या अमितचा घ्या. टकलो आजोबा हवा निकल गई क्या? आता तुला नाही सोडत मी. नाही सोडत आता तुला मी. का तुम्ही माझा पाठलाग करताय? हा हे बघा मी काहीही केलेलं नाहीये. मला काही माहिती नाहीये हो. तुम्ही माझा पाठलाग करणं बंद करा नाहीतर मी. कसला पाठलाग? हा कोण करतय पाठलाग? सकाळी सकाळी ठर्रा मारून आलास काय? हा हे बघा पाठलाग पाठलाग नाहीतर काय? हा पाठलाग नाहीतर काय? कसला पाठलाग? चला चला मी जाईन तिथं तुम्ही येताय. मी जाईन तिथं तुम्ही येताय. हा हे जातो का आता सकाळी सकाळी ड्युटीची खोटी करू नकोस. धक्का कोणाला मारतो रे मी. किडनी रॅकेट मधील आरोपी डॉक्टर भाटिया यांची निर्दोष सुटका. हेलो डॉक्टर साहब. हाँ बोल मेहुल. अरे उस वकील जादवानी ने तो कमाल ही कर दिया है ना. मेहुल किसी ने बहुत सही कहा है, हमारे इस देश के कानून में बहुत सारे छेद हैं और किसी भी छेद से बहुत आसानी से निकला जा सकता है. अगला असाइनमेंट बहुत जल्दी पूरा करना होगा. बहुत बड़ी पार्टी है समझे. लेकिन डॉक्टर साहब इस बार किसी की जान नहीं जानी चाहिए. हा? मेहुल करोड़ों की भीड़ में से किसी एक की जान अगर चली भी जाए तो कुछ फर्क नहीं पड़ता. माल है तो ताल है वरना सब बेहाल है. हाँ लेकिन मेहुल एक चीज ध्यान रखना, कल तक इसे अर्जेंट भेजना है, बहुत जरूरी है. संभल के डॉक्टर साहब अभी अभी इस केस से छूटे हैं आप. इस देश का कानून बना ही हमारे जैसे लोगों के लिए है जिसे तोड़ने की भी जरूरत नहीं है. एक लक्षात ठेवा आपल्याला न्याय करायचा आहे. आणि शिंदे तू सगळ्यांना न्याय मिळवून देण्याच्या गोष्टी करताना तुम्ही मला मिळवून देऊ शकता न्याय? काय झाला तुम्हाला कोर्टामध्ये न्याय मिळणार होता ना? सू थयू मी चुकलो मला माफ करा. किडनीच्या रॅकेट मुळेच माझ्या बायकोचा जीव गेला. कोरे मला प्लॅन द्या. मी आता त्याला नाही सोडणार. हे जग सोडून जायच्या आत मला न्याय मिळालाच पाहिजे नाहीतर माझ्या बायकोच्या आत्म्याला शांती नाही मिळणार. कोरे मला प्लॅन द्या. Say it's all.
પીને ઉભે ઠાકતી આજ તુમ જૈસા થી છોટે છોટે ગુને કરી ઘરત જાતો ગુંડા ગુના આડવા ગુના થાંબવા હાથ અમચા ફંડા तुम ही आज पेटती वेशाचा मशाली जल्दबाजी में कोई गलती मत करना मैं आ रहा हूँ ओके हाय डॉक्टर 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 प्लीज हेल्प डॉक्टर एक और किडनी का बंदोबस्त हो ही गया प्लीज डॉक्टर हेल्प इनको मेरी गाड़ी में ले आओ क्विक जल्दी ओके कम ऑन कम ऑन मैन डॉक्टर डॉक्टर सर प्लीज हेल्प डॉक्टर प्लीज प्लीज गिव योर हैंड कम ऑन थैंक यू प्लीज प्लीज सर कम ऑन हरे हरे लिफ्ट अप लिफ्ट अप हे पहा हे जे स्टिचेस आहेत ते एखाद्या सर्जननेच घातलेले आहेत चला सफाईने काम केले दिसते प्रकरणात एका गँगचा हात आहे असं मत स्पष्ट केलं जात आहे याबाबत तुमचं मत काय हा एका माणसाचं काम नाहीये हे नाही हे खरं आहे पण भाटियांची किडनी त्या गँगनेच काढून घेतली आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग आम्ही असं समजावं का की शहरात अशी एक गँग आहे जी स्वतःच्याने स्वतःच करते कायदा हातात घेतीये तुम्हाला काय हवं ते समजा खोकतोय काय ग जय कुठे कुठे काय शाळा आला डॅडी आज तुम्हाला सुट्टी ना मग माझा अभ्यास घ्या ना ए आतमध्ये जाऊन कपडे बदल त्यांचं डोकं दुखत आहे तुम्ही चहा घेणार थोडासा का आज उशिरा उठलास हे गे गोळ्या कसल्या खातोय आणि रात्र रात्र जागरण करायची आणि मग सकाळी उठून गोळ्या घ्यायच्या आता आणखी डोकी दुखी वाढवू नकोस एवढं कसलं काम चाललंय त्या शंभू पांडेची केस ना डॉक्टर भाटियाची भाटिया म्हणजे तो किडनी रॅकेट मध्ये सापडला होता तोच ना पण त्याने कबुली जबाब दिला हे खरं आहे ना हा कबुली जबाब दिलाय पण त्याआधी त्याचीच कोणीतरी किडनी काढून घेतली कोणी तेच तर शोधतोय आम्ही
हे जे कोणी येत ना त्यांनी योग्यच केलं, नाहीतरी तो नालायक माणूस कोर्टातून निर्दोष सुटला होता. अभिजातल्या आपल्याला कळत नाही. काय कळत नाही, हा सामान्य न्याय आहे. तो कळायला कॉमन सेन्स असला तरी पुरे. अगं पण त्यासाठी कोर्ट आहे ना न्याय द्यायला. पण दिला का न्याय तुमच्या कोर्टानं? अभि ज्या विषयातला आपल्याला कळत नाही त्याच्या. हे बघा, तुम्ही काही भांडू नका. मला सांग संदीप, तुला काही क्ल्यू मिळालेत या लोकांबद्दल? नाही म्हणजे तुला काय वाटतं कोण असावी ती मंडळी? क्ल्यू मिळालेत, पण जोपर्यंत पूर्ण पुरावे हातात येत नाही तोपर्यंत त्या विषयावर बोलण्यात काही अर्थ नाही. आज दोपहर मुंबई नासिक नेशनल हाईवे पर मुंबई क्राइम ब्रांच और अंडरवर्ल्ड के बीच मुठभेड़ में एक खतरनाक गैंगस्टर रफीक सुलेमान की मौत हो गई. क्या कर सकते हैं सर, रफीक को बिना एविडेंस कोर्ट में खड़ा करे छूट जाता और चार पांच लोगों को मारता. एक क्रिमिनल को मारने से बहुत सारे इनोसेंट लोगों की जान बच जाए तो प्रॉब्लम क्या है? हो भी सकता है. शिंदे? क्यों शिंदे अंकल? इतने दिन कहाँ थे आप? जरा गावाला गेलो तो. अच्छा, और ये मिठाई कैसी? नहीं खाई है, फार जुनी एक केस गावात अडकलेली होती. अच्छा. बऱ्याच वर्षांनी ती आज निकालात निघाली. आणि महत्वाचं म्हणजे त्याचा निकाल माझ्या बाजूने लागला. गोरेंमुळे नाही म्हणजे गोरे आपले माझी जज आहेत ना. अच्छा. त्यांच्या ओळखीचा मला खूप उपयोग झाला. आणि शेवटी मला न्याय मिळाला. अरे खा खा सगळ्यांनी मिठाई खा मिठाई खा. लेकिन शिंदे अंकल, ये मिठाई खाने के बाद आपको रिहर्सल करनी पड़ेगी. अरे करता हूँ ना. बहुत मेहनत करवानी है आपसे, क्योंकि इतने दिनों से आपने रिहर्सल जो मिस की है. मल्लिका जी, जे मिसिंग होता ना ते मला आता मिळालंय. आता बघ तुझ्या या शेक पेक्षा कसा मी डान्स करू शकतो ते. अच्छा? ओ हसीना जुल्फों वाली जाने जहां, ढूंढती है काफिर आके किसका निशान. महफिल महफिल ए शमा फिरती हो कहां. वो अनजाना ढूंढती हूँ, वो दीवाना ढूंढती हूँ. जला कर जो छिप गया है वो परवाना ढूंढती हूँ. मेरा नाम चिंग चिंग चू, चिंग चिंग चू बाबा चिंग चिंग चू. रात चांद कोई लेने वाला ऐसे वैसे को नहीं देने वाला. सूरतियां हंसी हो उमरियां जवां हो, कोई भी उसे देखे तो बस ये गुमा हो. यही है यही है यही तो है वो.
आंखें भूल भुलैया, बातें हैं भूल भुलैया, तेरे सपनों की गलियों में यू के फ्लारिंग मी सो प्रेजेंट, दिल में तू रहती है, बेताबी कहती है। दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात, गम छोड़ के मनाओ रंग रैली, और मान लो जो कहे किट्टी केली, गम छोड़ के मनाओ रंग रैली, और मान लो जो कहे किट्टी केली, गम छोड़ के मनाओ रंग रैली, और मान लो जो कहे किट्टी केली। चंबू पांडे, आई सी, दोन्ही ठिकाणी सेकंड इनिंग, म्हणजेच सेकंड इनिंग हा या गँगचा ट्रेडमार्क आहे। शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे चंबू पांडे सारखा एक अनपढ माणूस बाथरूम मध्ये पेपर कशाला घेऊन जाईल, पहिला मुद्दा सर। आणि दुसरा म्हणजे या दुसऱ्या पेपरनी माझा डाऊट कन्फर्म केलाय। शंभू पांडे, डॉक्टर भाटिया यांनी आतापर्यंत जे जे गुन्हे केले आणि ज्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली त्याच्याच न्यूज या पेपरमध्ये छापून आले, आणि या दोन्ही ठिकाणी सेकंड इनिंगचा शिक्का आहे। म्हणजेच ही गँग आपल्याला चॅलेंज करते, त्यांच्या मते तुम्हाला जे शक्य झालं नाही ते आम्ही करून दाखवतो। गॉट इट सर? या एवढ्याशा क्ल्यू वरनं आपण त्यांना कसं काय पकडायचं? हे बघा शिर्के, एनी इंटरेस्टिंग सर? म्हणजे नेक्स्ट टार्गेट युसुफ खान? एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचं। मग सर आपण एक काम करूया, युसुफ खानला आधीच अटक करूया, आपल्या कस्टडीमध्ये तो सेफ राहील। म्हणजे त्याचा तसा वापर करायचा, पण वाघाची शिकार करताना जसा बकरीचा उपयोग करतात ना तसा। गुड सर। सर मी सगळी तयारी करतो, आपल्या टेक्निकल युनिटला इन्फॉर्म करतो। आणि शिर्के, अजून एक महत्वाची गोष्ट, हे गुन्हेगार अत्यंत हुशार आणि एज्युकेटेड आहे, आणि अशा एज्युकेटेड गुन्हेगारांना पकडणं जास्त कठीण असतं। सो यू टेक केअर। येस सर। आजच्या ठळक बातम्या। शहरात सेकंड इनिंग टोळी कार्यरत, पुराव्याअभावी सुटणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यामागे सेकंड इनिंग या टोळीचा हात असल्याचे आता निष्पन्न होत आहे। गुन्हेगार घाबरून आपला गुन्हा कबूल करत असल्यामुळे सेकंड इनिंग या टोळीला जनमानसातून पाठिंबा मिळत आहे। ये जो हुआ वो बराबर हुआ, गुनेगार को सजा मिलनी ही चाहिए। इसके बाद गुनेगार गुनाह करने से पहले हजार बार सोचेगा, गुनाह करेगा तो सजा मिलेगी, जो किया वो बराबर किया। सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे चार कॅमेरा सेट केले, एक डावीकडे तो इथून ते जे उजव्या साईडला गल्ली गेले तिथपर्यंतचा एरिया कव्हर करेल, आणि हा उजवीकडे तो इथून तो इलेक्ट्रिक बॉक्स दिसतो बघा तिथपर्यंतचा एरिया आपल्याला दाखवेल, आणि एक समोर हा बंगल्याच्या समोरचा परिसर जो आहे तो आपल्याला ह्या कॅमेरामधून दिसू शकतो, आणि हा इथे चौथा। सर हा युसुफ खानचा बंगला आहे, या बंगल्याच्या शेजारी जेवढे टॉवर्स आहेत त्याच्यावर आपले सर्व्हिलन्स कॅमेराज आहेत, आणि सर त्या सगळ्याचं आउटपुट आपल्याला इकडे मिळतो।
त्यामुळे युसुफ खानच्या घराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर आपली एकाच वेळी नजर आहे. शिवाय त्याचा मोबाईल आणि लँडलाईनही टॅप्ड आहे. याच्यात कोणी आलं तर सहज पकडलं जाईल. गुड, तयारी चयत आहे. व्हेरी गुड. थँक्यू सर. पण तुला खात्री आहे संदीप या लोकांचं टार्गेट युसुफ खान सर? येस सर. यावेळी त्यांना सोडू नका. मीडियावाल्यांनी या लोकांना हिरो बनवलंय. समाजासमोर आणखी चुकीचे आदर्श नको आहेत. राईट सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. बाय द वे, युसुफला माहिती आहे आपण त्याच्या घरावर लक्ष ठेवून आहोत ते? नाही सर. मग सांगा त्यांना. पण सर, त्याला जर आपण तसं कळवलं आणि युसुफ मूर्खासारखा वागला तर आपला प्लॅन फेल जाईल सर. पण उद्या जर त्याला काही झालं तर पोलिसांनाच दोष देणार. म्हणणार पोलिसांना माहीत होतं युसुफच्या जीवाला धोका आहे. मेरे को कौन मारेगा साहब? मैंने किया क्या है? हे साळसूदपणाचं नाटक आहे ना ते माझ्यासमोर करायचं नाही, कळलं? तुला वरपासून खालपर्यंत चांगलं ओळखून आहे मी युसुफ. अरे साहब, आप तो गरीब के पीछे ही पड़ जाते हो. अभी तो आपके कोर्ट ने भी हमें छोड़ दिया है. म्हणून तू त्या लोकांच्या हिटलिस्टवर आलायस. ते तुला कधी डपकवतील? पेपर वाचत नाहीस? जाऊ दे शिरके. कुत्र्याची लायकी गोळी खाऊनच मरायची असते. मैं बीमार हूं साहब. संभाळून रहा. चला शिरके. रुको रुको साहब, आखिर ये तो बताइए कि ये लोग है कौन? शेठ, सगळी माहिती नीट गोळा केलीस ना? वो दाहिनी वाला रस्ता आहे ना, वो स्टेशन पे जाता है. वैसे वो ज्यादा घर से बाहर भी नहीं निकलता. यह है उसका बंगला. कौन कौन असता यात्रा? कोई नहीं, एकटाच असतो. जरा गाडी थांबव रे. अबे इथे कुठे? असंच म्हणजे शेख बरोबर आले. हा मोहरम आहे ना बेटा आज, तो सोचा तुम्हारे अब्बा को भी ले जाता हूँ जुलूस में. अच्छा अच्छा, तुम्हाला कुठे सोडू का? नाही, आम्ही जातो. तू नाही, मी निघू. पण झालं की लवकर घरी जा. हो येऊ मी. मी माझा प्लॅन सांगू? शू वाद करायचे गोरे? आज आपला नसीब चांगला होता ना तर बाल वाचले, नाही तर पकडले गेले असते. डॉक्टर, तरी पण आपल्याला मिशन कम्प्लीट करायलाच पाहिजे. लेकिन अब तो खतरा बढ़ गया ना जी गोरे साहब. राईट, तरी पण आपण जेव्हा या वाटेवर चालायचं ठरवलं तेव्हा आपल्या सगळ्यांना माहित होतं की या वाटेवरती आपल्याला खास कळके हे लागणारच. अरे पण म्हणून काय आपण चालायचं थांबायचं? नाही गोऱ्यांशी मी सहमत आहे. काय आता तर आपल्याला ऍडव्हान्टेज आहे. जाळ्यांचा फायदा तेव्हाच असतो जेव्हा सावजाला माहीत नसतं की इथं जाळं आहे ते. सध्या घरी तो एकटाच असतो. साधारण 8 वाजता त्याची मोलकरीण घरामध्ये येते. त्याच वेळी तो क्लबला जातो. घरातलं सगळं काम उरकून मोलकरीण अंदाजे 8:45 वाजता घराचा दरवाजा लावून जाते आणि त्याच वेळी घराचा दरवाजा लॉक होतो. म्हणजे याचा अर्थ असा की ठीक 8:40 ला
आपण त्याच्या घरात प्रवेश मिळवायचा. आलं लक्षात? अंदाजे 9:15 वाजता तो घरी परतला आणि त्यानंतर जेव्हा केव्हा तो घराच्या बाहेर जाईल ना तेव्हा तो चार लोकांच्या खांद्यावरच बाहेर जाईल. शिर्के घरी जाऊन थोडा आराम करा, मी बघतो काय करायचं. नो सर, इट्स ओके, आय एम फाईन. तुम्ही मालकीन बाई वाटताय? मालकीन होय, मोलकरणी या घरची. अच्छा, साहेब नाहीत वाटत घरात? नाही, बाहेर गेलेत. उशिरा येतील. साहेब तिकडं आणि तुम्ही इकडं. साहेबांचा लई विश्वास दिसतो तुमच्यावर. 20 वर्ष या घरची काम करते मी. हा मग बरोबर आहे, मग बरोबर आहे, झालं समजू व्यवस्थित. अहो तुम्ही गॅस आणला पण मालकाने पैसे ना ठेवलेत की? अहो राहू दे, अजून बोनस बी घ्यायचा राहिला. आता समजू एकदमच घेऊ. चल सोपान या. राम राम म्हणलं. बरं या. आयाजी हा सुटा बुटा जिमला जाते. ओ नो, आता ही कोण? अरे हा तर जिमला गेलाच नव्हता, हा त्याच्या मुलांना आणायला गेला होता. हॅलो गोरे, पण आता तो सिलेंडर. हाँ बोलिए सर, क्या है? अरे कब से ट्राई कर रहा हूँ साहब, आप है कि भूल ही जाते हो. अरे इधर मेरी जान को खतरा है साहब. देखिए सुब, मैंने तुझे जेल से बाहर निकाला ना. साहब फोन चालू है. कौन सा? तो नेहमीचा नंबर. तो आपले वकीलाशी सतत टच मध्ये है. स्पीकर ऑन करा. तू जानता है तुझे जेल के बाहर निकालने के लिए मुझे क्या पापड़ बेलने पड़े? 16 साल अंदर बैठा तू. पुलिस वाला आया था, कह रहा था कि कोर्ट ने मुझे बाइज्जत बरी कर दी है, इसलिए कुछ लोग मुझे मारना चाहते हैं. या अल्लाह शिंदे, उसकी बीवी अंदर जा रही है. म्हणजे तिला किंवा त्याच्या बच्चाला काय झाला तर? आपण आपण भलत्याच पापाचे धनी. ओ मा, एनी बायडी गरमा जाय, एनी पेला एने रोकवी जोईए. ये लोग कौन? ये लोग? अरे मेरे को नहीं मालूम है साहब, एसीपी गोरे आया था, कह रहा था कि शहर में कोई नया गैंग आया हुआ है, जो भी कोर्ट से बाइज्जत बरी होते ये लोग उसे सजा देते. क्या बात कर रहा है? हाँ साहब, शहर में ऐसा कोई गैंग है? हाँ जाधवनी कौन से फोन बोलते? अरे साहब आप भी बताओ, कोर्ट से छुटना भी कोई गुनाह हो गया क्या? ठीक है, मैं ऊपर बात करके देखता हूँ. और साहब आप अपने को एक वीजा दिला दो. वीजा क्यों? नकली नोट छाप छाप के अपने बहुत पैसे कमाए, अपने को ये शहर छोड़ के जाना है. ये शहर क्या, ये देश ही छोड़ के जाना है. आखिर इस देश में अपने ने रखा ही क्या? साला ये देश ने अपने को दिया क्या है? पापा पापा चाबी दो ना. एक मिनट रुक. चल भाग. हाँ बोल. बहुतेक मला आता तिकडे जाऊनच. नाही नाही गोरे, तुम्ही पकडले सर. अरे पण जीव वाचवणं महत्वाचं आहे. आपण शेख तू जरा ट्राय करत राहा, जाधवानीला जर फोन लागला ना तर त्याला फोनवर सांगू टाक, नाहीतर. देखी सु, मैं अभी थोड़ा बिजी हूँ, तू मुझे बाद में फोन कर, चल. अरे रुको रुको साहब, अरे आप मेरी पूरी बात तो सुनो. यूसुफ ये थोड़ा ज्यादा हो रहा है, तू मुझे बाद में फोन कर. रामखोर साले, आता अशा लोकांना गोळ्याच घातल्या पाहिजेत. हॅलो.
हेलो जादवानी, जादवानी आज तक तुमने बहुत गुनेगारों को बचाया। हेलो कौन बोल रहा है? अगर आप बचा सकते हो तो अपने बीवी बच्चों को बचा। हेलो हेलो, अब किसी भी वक्त एक धमाके में तुम्हारा घर जलकर राख हो जाएगा। बचा सकते हो तो बचाओ अपने बीवी बच्चों। हेलो, नहीं नहीं, सपना दरवाजे को हाथ बंद लगाना, सपना दरवाजे को हाथ बंद लगाना। हाँ काले बोल। सर, ऍडव्होकेट जादवानींच्या घरी ब्लास्ट झालाय। जादवानींच्या घरी ब्लास्ट? अच्छा अच्छा, म्हणजे त्यांनी युसुफला टार्गेट न करता जादवानीला टार्गेट केले। शिर्के लेट्स मूव। भोसले आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या केसेस फिरवले आहेत त्यांच्याबद्दल स्टेटमेंट द्याल। कोर्टानं तुला सोडला पण आम्ही नाही सोडणार। कम ऑन लेट्स मूव। सीबीआई वाले आले होते। सीबीआई वाले? हो सर। नॉनसेन्स, त्यांचा काय संबंध याच्यात? साहेब त्यांनी मला कार्ड दाखवलं आणि वर गेले साहेब। युसुफ कुठे आता? साहेब तो वर बसलाय टीव्ही बघतोय। म्हटलं तर ठीक आहे ना? हे काय काय? हो सर, मी ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला तो ठीक होता, टीव्ही पाहत बसला होता। एसीपी साहेब, हे बघा, हा माणूस हार्ट पेशंट होता। याची त्वचा लाल पडत चाललेली आहे, याचा अर्थ याचा मृत्यू स्ट्रोकमुळे झालेला आहे। याला पेसमेकर बसवलेला आहे आणि हा कोणीतरी टीव्हीच्या रिमोटमध्ये बसवलेला हा पेसमेकरचा कंट्रोल। टीव्हीचा रिमोट उचलून आवाज वाढवण्याचा प्रयत्न केला असावा,
परंतु आवाज वाढण्याऐवजी छातीतल्या पेसमेकरच्या बीट्स वाढत जाऊन त्याला हार्ट अटॅक आला असावा. फाइनली ओके? यस सर. कन्फर्म? कन्फर्म. भाई तुम्ही बघा आज तो. हाँ, यो यो योस तो. नक्की? नक्की नक्की. वॉचमैन? हाँ सब यही आदमी है, सब यही आदमी है. ध्यान से देखो. हाँ हाँ पक्का यही आदमी है. थैंक्स परब. सर 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 जे दोन संशयित आहेत त्यांचे स्केच जुळले. हेच होते का? होय साहेब, होय. हां साहेब. परब याचा प्रिंट आउट काढा. यस सर. हॅलो हॅलो माइक चेक 1 2 3. हॅलो हॅलो माइक चेक 1 2 3. देशमुख पुन्हा एकदा सगळे क्रिमिनल रेकॉर्ड्स चेक करा. हो सर. या दोघांचे फोटो असतील ते बघा. यस सर. साहेब त्यांचे कुठचे पास रेकॉर्ड सापडत नाही. ही केस खूपच गुंतागुंतीची होत चालली आहे. साहेब हा ज्या अद्वानींच्या बंगल्याजवळ मोबाईल सापडलेला आहे आणि हा ज्या अद्वानींचा आहे कन्फर्म झालेला आहे. जाधवानी म्हणाला होता की मला एक शेवटचा फोन आला होता. तो फोन बाबाने केला होता. मला सांग संदीप, तुला काही क्ल्यू मिळाले त्या लोकांबद्दल? बाबा इकडे कुठे? असं चालू होतो शेख बरोबर. हाँ वो बेटे आज मुहर्रम है ना. हाँ. तो सोचा तुम्हारे अब्बा को जुलूस में ले जाऊं. इसे मेकअप करना है, मैं करूंगा ना. परब. हो सर. ये फोटो मधली हैट एंड गॉगल करा करा. कम ऑन क्विक. बरे. ही दाढ़ी आणि मिशी पण काढा. या फोटोतला वीक काढा. या काळ्या मिशा पण काढा. या दोन्ही फोटोचे प्रिंट आउट काढा. अगर गोले साहब तुमचा नंबर तर ते जाधवानीचे मोबाईल वरती गेलेला असणार. हम लोग पकडे जाएंगे. निष्पाप लोकांचे जीव वाचवणं गरजेचं होत. हाच तर फरक आहे त्यांच्यात आणि आपल्या. पण खरं म्हणजे
अजूनही काही लोकांना शिक्षा करायचं राहून गेलं. साहेब हे तर जज आहेत. नमस्कार. सेकंड इनिंगच्या अपूर्व शोचा आनंद लुटण्यासाठी प्रचंड संख्येनं उपस्थित असलेल्या सर्व रसिक मान्यवरांचे मी मोहन परब तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. काही दिवसापूर्वी या कार्यक्रमाची कल्पना आम्ही जाहीर केली होती. अनेक लोकांना ती अशक्य वाटत होती, पण तुम्हाला सांगतो रसिक हो, हेच ते 40 जण आहेत सिनियर सिटिझन्स ज्यांनी यापूर्वी कधीही स्टेजवर पाय ठेवलेला नाही, पण आज त्याच 40 जणांनी आमची ही संकल्पना प्रत्यक्षात आणलेली आहे. चला तर मग बघूया सेकंड इनिंग्स. अरे सुनो सुनो मेरी कहानी, जिंदगी बन गई. You can do it. अरे सुनो सुनो मेरी कहानी, जिंदगी बन गई रंगीन सारी. मजा लो जिंदगी का, मजा लो भाई जिंदगी का, मजा लो जिंदगी का, मजा लो भाई जिंदगी का. रात दिन महसूस किया, जोश खुद में भर लिया, जो जो हमने सोचा वो सब हमने कर दिया. जागो भाई अब खुदा की खातिर, कुछ जी लो भाई अब खुद की खातिर. अनोखी गंमत स्वतःसाठी जगण्यास, असतो वेगळाच आनंद जे आवडेल ते करण्यात. जाग भैया खुदा की खातिर, झीला भैया खुद की खातिर. मजा लो जिंदगी का, मजा लो भाई जिंदगी का, मजा लो जिंदगी का, मजा लो भाई जिंदगी का. दिवसो जे वीत्या एनी चिंता छोड़ो, जीवन ना बाकी दिवसों ने मस्त मजा मानो. ए हालो हालो रे हालो. जागो भाई
जिंदगी का मजा लो भाई, जिंदगी का मजा लो, जिंदगी का मजा लो भाई, जिंदगी का क्या अच्छा क्या बुरा, सोचना छोड़ दिया, खुद को अच्छा लगा वो ज करना सीख लिया। जागो भैया खुदा की खातिर, जीला भैया खुद की खातिर, मजा लो जिंदगी का मजा लो भाई, जिंदगी का मजा लो, जिंदगी का मजा लो भाई, जिंदगी का भूले भूले सारे सपने, देखो अब तो हो गए अपने, छोड़ दो भाई दुनियादारी, कर लो जिंदगी रंगीन सारी। जागो भैया खुदा की खातिर, जीलो भैया खुद की खातिर, ओए ओए मजा लो जिंदगी का मजा लो भाई, जिंदगी का मजा लो, जिंदगी का मजा लो भाई, जिंदगी का मजा लो, जिंदगी का मजा लो भाई, जिंदगी का मजा लो, जिंदगी का मजा लो भाई, जिंदगी का मजा लो, जिंदगी का मजा लो भाई, जिंदगी का मजा लो, जिंदगी का मजा लो भाई, जिंदगी का। अच्छा म्हणजे हीच आहे तुमच्या सर्वांची सेकंड इनिंग तर, मिस्टर गोरे, मिस्टर शेट्टी, शिंदे, मिस्टर शेख, मिस्टर अँड मिसेस शाह, तुम्ही सगळ्यांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दल तुम्हाला अटक करण्यात येते। यू आर अंडर अरेस्ट। देखो ऑफिसर, आपको कुछ गलतफहमी हुई है, ये लोग गुनहगार हो ही नहीं सकते। अच्छा, यानाच विचारा खरं काय खोटं काय ते। एसीपी संदीप गोरे जे म्हणताय ते सगळं खरं आहे। हे ज्या गुन्ह्यांबद्दल बोलतायत ते सगळे गुन्हे आम्ही केलेत। कारण शहाणीसुरती माणसं अन्याय होत असताना डोळ्यावरचं कातड ओढून घेतात आणि आपापल्या मार्गाने निघून जातात। आम्ही शंभू पांडेचा खून नाही केला, आम्ही कावश या खुन्याला शिक्षा दिली। आज जरी मी न्यायाधीश या पदावर नसलो ना, तरी मी माझं न्यायदानाचं कार्य थांबवलेलं नाहीये। आम्ही सगळ्यांनी न्याय केला, गुन्हा नाही केला। कोर्ट आपलं न्याय देण्याचं मंदिर, आणि त्या मंदिरातल्या देवतेच्या डोळ्यावर पट्टी असते, आणि म्हणून तिच्या समोर येणारे आपली सही सलामत सुटका करून घेतात, आणि त्यांना मदत करणारे लोक तिचे पुजारीच, पोलीस, वकील आणि काही वेळा विकत घेतलेले जजही। तिथे न्यायाचा बाजार कसा चालतो हे मी तुम्हाला नव्याने सांगायला नको। बॉम्बस्फोटात ज्याचा जीव जातो ना, तेव्हा त्याला मारायला 13 सेकंद सुद्धा लागत नाहीत, पण त्याच्या मारेकऱ्याला शिक्षा व्हायला मात्र 13 वर्ष लागतात। हा असला धेडगुजरी न्याय मी अगदी जवळून पाहिलाय। मग मला सांगा तुम्ही तुमच्या मागे तुमच्या पिढीला हा धेडगुजरी न्याय सोडून जाणार आहात का? आणि आमच्या या कृतीमुळे
जर आमची पुढची पिढी सुरक्षित समाजात जगणार असेल तर असले हे कार्य आम्ही हजार वेळा करायला तयार आहोत. लोकांना न्यायाच्या बाता सांगून काही होत नाही हो. रस्त्यावर झोपलेल्या गरिबांना गाडीखाली चिरडून उजळ माथ्याने फिरणार, भर रस्त्यात माणसांचे खून करून संसदेत निवडून जाणार आणि आपल्याच देशाशी गद्दारी करून गबर होणार, अशा लोकांना जेव्हा न्यायाची किंमत कळेल आणि ती मोजावी लागेल ना, तेव्हाच खरा न्याय झाला असं मी म्हणेन. आम्ही फक्त आमच्या परीने काही लोकांना त्याची किंमत मोजायला लावली. तुमचं हे न्यायालय ना, ते आम्हाला जामिनावर सोडणारच नाही आणि जरी उद्या आम्हाला त्यांनी शिक्षा केली ना, तरी ती भोगायला आम्ही जिवंत असायला पाहिजे ना. म्हणूनच म्हणतो हीच खरी आमची सेकंड इनिंग आहे. माजी न्यायाधीश सदाशिव गोरे व त्यांच्या साथीदारांना जामिनावर सोडण्यात येत आहे, परंतु देश सोडून त्यांना बाहेर जाता येणार नाही. आजो उठा ना, 7 o'clock वाजले. आजो शाळेला उशीर होईल, उठा ना. आजो उठा ना, शाळेला उशीर होईल. आजो आजो मम्मी 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 काय झालं रे मम्मी? आजोबा मम्मी Thank you.